वरच्या वर थोडं आता बोलणं सुरू झाले, पण मला असं वाटतं की कडक हेड मास्टर म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहतो, त्यामुळं काम करावं लागणार एक वेगळं दडपण निश्चितपणे आहे. खरं तर मी तिथं शपथ घेतलंय मला मंत्री केले हे पहिलं विश्वास बसत नव्हता, आकाचा विचार डोक्यात नव्हता. तरी लोकच बोलायला लागले होते की क्रीडा मंत्री होणार का. 3 मिनिटाचा एक ग्राउंड असतो, 3 मिनिटात 100 डाव करतात दोन्ही पहिल्यांमधून, सेकंदापेक्षा कमी वेळात डाव बदलतात, तो डोक्यात येतो तेव्हाच घडतो. नाही सुरुवात होती त्यामुळे थोडंच बोलणं झालं आणि ते फार कमी बोलतात. त्यामुळे पहिल्या दिवशी चार्ज घ्यायचा होता, ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांचा चार्ज घ्यायचा होता आणि बाजूला आम्हाला चार्ज घ्यायचा होता, त्यामुळे त्यांचा चार्ज घेण्याच्या वेळेला भेटलो आम्ही सुरुवातीला. त्यांनी मलाही शुभेच्छा दिल्या आणि आता सातत्यानं थोडंसं काम करायला वेळ दिला पाहिजे असं त्यांच्या एकूण त्या बोलण्यातून होतं. आज 1.5 तास सुरुवातीला अधिकाऱ्यांची ओळख आणि असं आमचं 1.5 तासाची मिटिंग झाली. काल सुद्धा एक आमची बैठक ठरली होती सहकार खात्याची. नवीन एक राष्ट्रीय सहकार धोरण आम्ही बहिणी गेले 3 वर्ष त्याचं खूप काम केलंय आणि त्याच्या संदर्भात काल एक बैठक होती. ती काय बैठक झाली नाही, पण आपल्या पुण्याच्या 2-3 विषयासाठी मी त्यांना भेटायला गेलो. कारण विमानतळाच्या संदर्भातले 2 विषय जे आहेत ते हो मिनिस्ट्रीशी संबंध आहेत, त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. त्यावर ते मलाच म्हटलं रे मुरली तू पुणे नाही गया क्या, म्हणजे साहेब आपण इथं आज मिटिंग रखी तर तुम्ही नाही घ्या, ठीक आहे ठीक आहे तो आज पोस्टपोन होगे तू जा घ्या. थोडंसं वरच्यावर थोडं आता बोलणं सुरू झाले, पण मला असं वाटतं की कडक हेड मास्टर म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहतो, त्यामुळं काम करावं लागणार एक वेगळं दडपण निश्चितपणे आहे. फक्त पत्रकारांनी प्रश्न विचारा आहे तुम्ही आता मंत्री झालेला आहात आणि तुम्ही पुण्याचे पहिलेच मंत्री झालात असंही नाहीये, पण तरी हे मोहळ वले जे आहे ना तर ते हे फार मला वेगळं दिसत आहे. तुमचं आज सकाळी स्वागत झालं, तर याचं तुमच्या मध्ये काय कारण असेल, काय असं आहे तुमच्या मध्ये? माझ्यामध्ये काही नाहीये, मला आता संधी दिली आहे, मला काम करायचंय जे नेमून दिले. मी म्हणालो तसं 30 वर्षात जी जबाबदारी मिळाली ते ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्राचा माझ्याकडे प्रभारी म्हणून राज्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती. गेल्या 2 वर्षात पश्चिम महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यामध्ये संघटनात्मक विस्तारासाठी प्रवास करणं, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात संघटनेच्या कामासाठी प्रवास करणं, हे जे काम दिलं महापौर म्हणून जबाबदारी होती, ते शहराची त्यावेळेला त्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून एक पालक म्हणून त्यावेळेला जे काम मला करणं अपेक्षित होतं ते मला असं वाटतं की फोकस हाच आला, जे दिलं तेच काम केलं पाहिजे आणि ते काम उत्तम केलं पाहिजे त्या दृष्टीने मी पाहतो. खर तर मी तिथं शपथ घेतलंय मला मंत्री केलं हे पहिलं विश्वास बसत नव्हता, खात्याचा विचार डोक्यात नव्हता. तरी लोकच बोलायला लागले होते की क्रीडा मंत्री होणार का, क्रीडा खाते मिळणार का, मला काहीच माहित नव्हतं. मी कुणाशी बोलत नव्हतो, जे दिल ते मुकाट्याने घ्यायचं आणि काम करायचं हे पण चांगलं काम आहे ना. मी शेतकऱ्याचं पोरग्यावर सरकारात काम करणार. बघा तुम्ही कुठल्याही खेळाला मी नाव ठेवणार नाही, सगळे खेळ चांगलेच आहेत सगळे खेळ, पण कुस्तीसारख्या खेळाचा नीट विचार. 3 मिनिटाचा एक ग्राउंड असतो, 3 मिनिटात 100 डाव करतात दोन्ही पहिल्यांमधून, सेकंदापेक्षा कमी वेळात डाव बदलतात, तो डोक्यात येतो तेव्हाच घडतो. इतके हुशार असतात पहिले, लक्षात घ्या. असं काही माझी भावना नाही, मी अत्यंत साधा सरळ कार्यकर्ता आहे. हा त्यामुळे कुस्तीचा याचा कुठेही संबंध येत नाही, जे दिलंय ते करूया. अजून नाही झालं पण ते होईल. एक हरियाणाचे आहे जे मागचे 10 वर्ष मंत्री आहेत, म्हणजे मोदीजींच्या सरकारमध्ये मागचे 10 वर्ष ते एमओएस म्हणूनच काम करतात, सिनियर लीडर आहेत हरियाणाचे. ते राज्यातही मंत्री होते, आताही 10 वर्ष ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांनी काम केलंय, त्यामुळे कामाचं वाटप अजून नाही, पण मला असं वाटतं कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये ते नक्की.
नेशनल लेवल पे तो अभी तो शुरू हुआ है, मैंने चार्ज लिया है, बहुत कुछ काम करना है, तो मेरी प्रायोरिटी तो देश के लिए काम करना है, देश की सेवा करनी है। लेकिन पहले तो मुझे पुणे और महाराष्ट्र में जो कुछ दो तीन इश्यूज सामने है उस पर काम करना है। एक हमारा पुरंदर का एयरपोर्ट है, उस पर काम करना है। नवी मुंबई का एयरपोर्ट जो चल रहा है उसको गति से पूरा करना है। और हमारे पुणे का जो एयरपोर्ट है उसका रनवे का एक्सपेंशन हो, या जो हमारा टर्मिनल अभी बन के पूरा हुआ है उसको शुरू करना है। दो तीन पहले इश्यू मेरे सामने है और उसके लिए मैं पिछले चार दिन से बहुत काम वहाँ पे किया है, वो बाद में मैं बताता हूँ। आणि सकारात्मक सगळं आहे। मी म्हणालो तसं की खरं तर सरकारची पाळंमुळं अगदी खोलपर्यंत गेलेत आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये।